धन्यवाद बेटा धन्यवाद। कुशाग्र बुद्धि अदस्र ताकत वाघाची जाची छाती के हर हर महादेव के हर हर महादेव के हर हर महादेव के हर हर महादेव। जय भवानी जय शिवानी जय जिदावो जय शिवानी। तुम्ही आजोबा ओम दादा इकडे या। तुम्ही ओळखलं का यांना? खूप मोठे कलाकार आहे आमच्या शाळेत, त्यांनी खूप छान गीत म्हटलं होतं शिवाजी महाराजांना। हो का? नाही भाई, मी नाही ओळखलं बाबा, कारण तू सांगितलं तू मला आठवत नाही। मी हो त्यावेळेस मी लहान होते चौथ्या वर्गात। आणि तिचे नाव होते छलकारी, साने बुद्धीना घडविणारी, साने बुद्धीना घडविणारी यशोदाबाई म्हणजे श्यामची आई। त्यावे गुण किती दिल्लीचे तख्तत्ता सांभाळणारी, इतिहासाचे दिल्लीचे तख्तत्ता सांभाळणारी रजिया सुलतान विना। हा 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 आठवलं आठवलं।
COVID-19. हा COVID-19 आता कोरोना आला ना, आमच्यासारखे जे कवी लेखक जे आम्ही सामान्य कलाकार आहोत, आमची मोठी आपत आली. हा कोरोना आमच्यासाठी कर्दन काळ ठरला, कर्दन काळ. पण आतापर्यंत जमा केलेली पूंजी तर असेल ना तुमच्याजवळ, त्याचं काय झालं? बरोबर आहे ना बेटा, जमा पूंजीचं काय झालं? कोरोना आला त्याच्यामुळे आमच्यासारखे जे अनेक कलाकार लेखक कवी नाटककार जे होते, ते काही आम्ही मोठ्या बॉलिवूड हॉलिवूड टॉलिवूड यांच्यासारखे करोडपती आम्ही नाही, इतक्या आमच्या मित्र करोडपती नव्हते. कोरोना आला आणि आमचे जे स्टेज प्रोग्राम आहे आणि जे जत्रेचे प्रोग्राम आहे, शाळा कॉलेजेस हे सगळं बंद झालं. आणि हे सगळं बंद झाल्यामुळं आमचं कलाकार कोणच गेलं. म्हणतात ना या दुनियेमध्ये चालली तर कला, याचं काही ना सल्लाबाजी मला यापेक्षा दुसरं काय काहीच नाही. तुमचे कोणी नातेवाईक वगैरे असेल ना? हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. माझा एक लहान भाऊ होता, त्याच्यासाठी मी खूप पैसा जमा केला एवढी कलाकारी करून. एक दिवस त्याला कंपनीतला कॉल आला, तो इंटरव्ह्यूसाठी त्याच्या मित्रासोबत बाईकवर बसून जात होता, पण मध्येच रोड ऍक्सिडेंट झाला, त्याला दवाखान्यात भरती केले. होता नव्हती तेवढी जमा पूंजी त्याच्यासाठी लावली, परंतु तो नाही वाचू शकला. दुर्दैवाने मरण पावला, याची मला खूप खंत. त्याचं उत्तर आहे म्हणून जमा पूंजी माझी सगळी खतम झाली. पुढे काय झालं? पुढे हेच कोरोना आला, कॉलेजेस बंद, शाळा बंद, स्टेज प्रोग्राम बंद, गावातली जत्रा बंद. त्याच्यामुळे काही स्कोप नाही राहिला, कुठं आम्ही काम करायचं, कुठं कलाकारी सादर करायची. आणि हे सगळं बंद असल्यामुळं आणि सगळं कोरोनामुळं झालं, त्याच्यामुळे ही आमच्यावर अशी भीक मागण्याची पाळी आली. परंतु तुमच्या सोबतचे सगळे संबंधी कलाकार? हा बरोबर आहे, हे असं सगळं झाल्यानंतर ते गावोगावी विखुरल्या गेले. कोणी शेतीचे, कोणी मातीचे, हाताळा मिळेल ते काम करू लागले, पोट भरू लागले. परंतु माझ्यासारखे म्हणजे मी अपंग कलाकार कुठं जाणार? माझा कुठं निभाव लागला नाही, कुठंच ठिकाणा लागला. म्हणून मी असा अपंग कलाकार आज तुमच्या पुढे असा साधा. नाही नाही, तुम्ही आमच्याकडे राहा ना, चालेल आम्हाला, काही हरकत नाही. माझा मुलगा आणि माझी सून तुम्हाला मनाय करणार नाही, खरोखर तुम्ही आमच्या इथे राहा. पहा, तुम्ही माझ्याबद्दल एवढी आपुलकी दाखवली, धन्यवाद याच्याबद्दल. पण काय, मला माफ करा, परंतु आमच्याकडे धन्यवाद, तुम्ही मला माझ्याबद्दल आपुलकी दाखवली त्याच्याबद्दल धन्यवाद. परंतु हे माझ्या मनाला पटत नाही, खरंच नाही पटत. सुखी राहा, सुखी राहा, मी चलतो. थांबा थांबा एक मिनिट, इकडे या. पण काय झालं, ते पैसे घ्या तुमच्या कामी. नाही
अरे घ्या घ्या पैसा याचा काही लोक नाही काही मोह नाही नको तुमचे पैसे थांबा हे बॉटल ठेवा तुमच्याजवळ तुम्ही जेव्हा पाणी प्याल तेव्हा तुम्हाला माझी आठवण म्हणून ठीक आहे आता जातेवेळी आमच्यासारखं तुम्ही काय सांगा मी हे सांगू शकेल की माझ्यासोबत जे झालं घडलं असं कोणावर कोणासोबत काही घडू नये कारण की कोणावर येईल कशी वेळ कोणावर येईल कशी वेळ कोणावर येईल कसा काळ आणि माझ्यासाठीच बनून आला हा कोरोना कर्दन काळ कोरोना कर्दन काळ कोरोना कर्दन काळ